द्वारा अशी ही जिरवा जिरवी विकासाला कोनी दिला धोखा इस कार्यक्रम को शुरू किया गया है। अभी तक एनबीसी न्यूज द्वारा 3 चरण इस कार्यक्रम को पेश किया गया है। आज चतुर्थ चरण पेश किया जा रहा है, आगामी अंतिम चरण पेश किया जाएगा। अपन आलो प्रभाग क्रमांक 5 मध्ये माऊली मंदिर या परिसरात एनबीसी चैनल कडून एक नवीन कार्यक्रम घेऊन अशी ही जिरवा जिरवी। तेव्हा आपण या दादाकडून विचारूया, दोन नगरसेवक इथे नेतृत्व करतात, एक रश्मी आशिष परबत या बीजेपीच्या, तर दुसरे राजू कांबळी बीजेपीचे नेतृत्व करतात। तेव्हा विचारूया दादाला काय म्हणतात। दादा, या दोन्ही नगरसेवकापासून, माजी नगरसेवकापासून आपण किती समाधानी आहे? समाधानी म्हटलं तर काही लोक येतात इथे नगरसेवकामध्ये आणि वेळोवेळी लक्ष देतात, परंतु इथच्या वार्डातील समस्या महत्त्वाची म्हणजे एक सांडपाणी व्यवस्थापन। इथे सांडपाणी व्यवस्थापन नसल्यामुळे इथे राहणंसुद्धा मुश्किल आहे। इथचं सांडपाणी वाहून जात नसल्यामुळे या भागामध्ये अतिशय मच्छराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते आमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक असल्यामुळे नगरसेवक तसा नगराध्यक्ष यांनीसुद्धा वेळीच लक्ष घालून या सांडपाण्याचे व्यवस्थापन करावे आणि आमच्या प्रभागामध्ये नाल्याची व्यवस्था करून द्यावी, एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो। बाकी तर आम्ही समाधानी आहोत। एकूण आमचं म्हणणं आहे का, रश्मी आशिष परबत या हाकेच्या अंतरावर आहे, ही खंत कधी त्यांना जाणवली नाही का? नाही, ते येतात पाहतात, परंतु अजून काम झालेलं नाही। एक आमचा आखरीचा प्रश्न आहे, विकासाला कोणी दिला धोका? म्हणजे शहराचे जे नगराध्यक्ष होते प्रेम बसंत आणि ते, किंवा त्याच्यानंतर हे बीजेपीचे दोन नगरसेवक, तर शहरातले नगराध्यक्ष कधी इकडे भटकले का? नाही, माझ्या पाहण्यात नाही आलं अजून, माझ्या पाहण्यात अजून आलं नाही इकडे आले म्हणून। एक वेळा आले होते त्यांनी, पाहणी केली, सुरुवातीच्या काळामध्ये आले होते, पाहणी केली होती त्यांनी, परंतु अजूनही या ठिकाणची सांडपाण्याची जी मुख्य समस्या आहे ती निकाली निघालेली नाही, करिता हे निखाली लवकरात लवकर निघावी अशीच आमची अपेक्षा आहे। येणाऱ्या म्हणजे नवीन निवडणुकी तेव्हा आपण जे नेतृत्व आहे कुणाकडे देणार? नाही, असं आम्ही सांगू शकणार नाही, कारण तो भाग आमचा नाही, आम्ही मतदार आहो आणि इथूनच जर आम्ही असं बोललो तर ते काही योग्य होणार नाही। त्याच्यामुळे आम्ही जे आम्हाला योग्य त्यावेळी वाटेल ते आम्ही करू। एकूणच आपण या माऊली मंदिर या परिसरात आलो आहो, या इथे जनतेची या सगळ्यात मोठी सांडपाण्याची व्यवस्था झालेली नाही, एकूण नाल्याच नाही आहे, म्हणजे सांडपाणी किंवा घरातून निघणारं पाणी ते कुठं जावं हा प्रश्न लोकांना भेडसावत आहे। त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्नसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध निर्माण झालेला आहे। 5 तांबूळकर लेआउट या परिसरात, तेव्हा आपल्याबरोबर हे सर आहे, एक सर आपल्याशी बोलणार आहे, अशी ही जिरवा जिरवी हा कार्यक्रम घेऊन आला आहे। सर, या प्रभागात दोन नगरसेवक आहे, एक राजू कांबळी म्हणून आहे तर दुसरे रश्मी आशिष परबत ही नगरसेविका आहे, तर आपण या नगरसेवक किती समाधानी आहे किंवा यांनी प्रभागातला विकास किती केला याच्यावर काय म्हणणं आहे आपलं? यापैकी रश्मी परबत तर कधी आम्हाला दिसल्या नाही, कोण आहे ते कधी आम्हाला वाड्यामध्ये फिरकतानाच दिसल्या नाही। फक्त राजू कांबळी जे आहे ते नियमित येतात, आमच्या ज्या काही समस्या असल्या तर त्या सोडवतात। तर हे जे आमचे नालीचे कामं आहे, बरेचसा कचरा वाढलेला आहे, तो कधी साफ करायसाठी फक्त राजू कांबळींना फोन केला ते पटकन येऊन काम करून जातात, परंतु दुसरे जे नगरसेवक आहेत ते कधीच या प्रभागामध्ये फिरताना दिसलेले नाही। प्रभागाचा एकूण या 5 या माजी नगरसेवकाकडून काय विकास झाला? विकास तर काहीच नाही झाला, फक्त एक नळ लाईन पूर्ण झाली आहे, बाकी रोडचे कामं जे आहे, पुलांचे कामं आहे, जे पूल आता दबलेले आहे, पूर्ण पाईपलाईन खाली गेलेली आहे, त्या पाईपलाईनमधून अजूनही पाणी पास होत नाही। आतापर्यंत या ठिकाणी बराचसा नाला साचलेला होता आणि त्याच्यातून जो गाळ आहे तो तिथं साचून डासांची उत्पत्ती झाली होती। आमच्या वाड्यामध्ये सध्या डासांचं खूप प्रमाण वाढलेलं आहे।